नमस्कार मित्रांनो, या यूट्यूब चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। येत्या फेब आणि मार्च मध्ये जी जीसीसी टीबीसी टायपिंगची एग्जाम होणार आहे, या एग्जाम मध्ये ऑब्जेक्टिवचे जे क्वेश्चन आहे 30 चे, ते काय येणार आहे आणि कोणत्या टॉपिक्सवरती असणार आहे। मित्रांनो, या अगोदर मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे का 3 सेक्शन वेगवेगळे असतात, ऑब्जेक्टिव सेक्शन, ईमेल, लेटर, स्टेटमेंट हा दुसरा सेक्शन आणि पॅसेज हा तिसरा सेक्शन। या तिन्ही सेक्शनमध्ये इंडिव्हिज्युअली पास होणं खूप गरजेचं आहे। आत्ताच रिसेंटली जी एक्झाम झालेली, या एक्झाममध्ये माझ्याकडे अशी एक विद्यार्थिनी आली होती का जी पॅसेजमध्ये पास झाली, ईमेल, लेटर आणि स्टेटमेंटमध्ये पण पास झाली, पण ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्ये ती फेल झाली। तिला 25 मार्क हवे होते, पण त्या ठिकाणी तिला 22 मार्क्स पडले। मित्रांनो, मला हीच गोष्ट सांगायची आहे का तुम्ही ऑब्जेक्टिव्हला एवढं हलक्यात घेऊ नका। तुमच्याकडे जे PDF असेल त्याच्यावरनं तुम्ही ऑब्जेक्टिव्हची प्रॅक्टिस करा। जर तुमच्याकडे बुक्स अवेलेबल असेल तर त्या बुक्सवरून तुम्ही ऑब्जेक्टिव्हची प्रॅक्टिस करा, किंवा तुमची जे सॉफ्टवेअर वापरतात तुम्ही GCSE TBCE टायपिंगसाठी त्याच्यामध्ये जर ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असेल तर त्याच्यावरनं तुम्ही प्रॅक्टिस करा। आणि जर तुमच्याकडे काहीच अवेलेबल नसेल तर तुम्ही माझ्या व्हिडिओवरनं पण ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनची 30 प्रॅक्टिस करू शकता कम्प्युटरची। आता ह्या ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनमध्ये काय काय टॉपिक्स कव्हर केले जातात ते खूप इम्पॉर्टंट आहे, ते आपण बघूया। पहिला टॉपिक्स आहे मित्रांनो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि इंटरनेट, म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि इंटरनेटवरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात। दुसरा टॉपिक्स आहे इंटरनेट आणि वेब, म्हणजे इंटरनेट आणि वेब्सवरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील। तिसरा टॉपिक्स आहे सिस्टम सॉफ्टवेअर, जे सिस्टम सॉफ्टवेअर म्हणजे विंडोज ऑपरेटिंग सिस्टम्स आहे त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील। चौथा आहे युनिट सिस्टम, म्हणजे आपला जे कम्प्युटरची जी युनिट आहे, सिस्टम आहे, ज्याच्यामध्ये तुमचे पेरिफेरल्स असतात, स्पेअर पार्ट्स असतात, त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील ऑब्जेक्टिव्हमध्ये। इनपुट आउटपुट, जे कीबोर्ड, माऊस, मॉनिटर आहे किंवा प्रिंटर्स आहे, याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारले जातील। आणि लास्टला आहे सेकंडरी स्टोरेज डिवाइस, तुमचं प्रायमरी स्टोरेज डिवाइस ही रॅम असते, पण सेकंडरी स्टोरेज डिवाइस हे तुमचं हार्ड डिस्क असते किंवा तुमचा पेनड्राईव्ह असतो किंवा CD DVD असते, याच्यावरती तुम्हाला हे क्वेश्चन विचारले जातील। मित्रांनो, आत्ताचा जो व्हिडिओ तुम्ही बघत आहात याच्या इनबॉक्समध्ये मी तुम्हाला एक गुगल फॉर्मची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्या लिंकवरती तुम्ही जर क्लिक केलं तर तुमचा गुगल फॉर्म ओपन होईल। अशा प्रकारचा तो गुगल फॉर्म तुम्हाला दिसेल, वरती प्रश्न दिसेल आणि त्याच्याखाली तुम्हाला पर्याय दिसेल, यापैकी एक पर्याय सिलेक्ट करायचा आहे तुम्हाला। आणि ज्यावेळेस तुमचे सगळे क्वेश्चन होतील, राऊंड अबाउट 200 क्वेश्चन टाकलेले आहेत, तर ज्यावेळेस तुमचं पूर्ण क्वेश्चन्स झाल्यावरती तुम्ही सबमिट बटनावरती जर क्लिक कराल तर तुमचा कोणता क्वेश्चन बरोबर आहे आणि कोणता क्वेश्चन रॉंग आहे हे तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेल। आणि त्याच्यानंतर तुम्ही जे क्वेश्चन रॉंग झालेले त्याचं करेक्ट आन्सर काय आहे ते तुम्ही बघू शकाल। पण मित्रांनो, यासाठी तुम्हाला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे, त्यानंतर तुमची ती लिंक ओपन होईल। आणि जर तुम्हाला अजूनही काही ऑब्जेक्टिव्हबद्दल काही कमेंट्स असेल, काही विचारायचं असेल, तर तुम्ही नक्की आपल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। अजून तुम्हाला जर GCSE TBCEबद्दल काही जाणून घ्यायचं असेल, काही तुमच्या शंका असेल, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। शक्यतो मी सगळ्या कमेंटचं उत्तर देतोच आहे। आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला जर बघितलं असाल तर मी मॅक्झिमम जेवढ्या कमेंट्स आले त्या सगळ्यांचं उत्तर देतो, माझ्याकडे जेवढी होईल तेवढी मी हेल्प करण्याचा प्रयत्न करतो। तर भविष्यातही असंच तुमचं प्रेम माझ्यावरती ठेवा आणि परत भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम।